दर्यापूर तालुक्यातील शिवर येथे राहणारे सागर देशमुख वय 38 वर्ष राहणार शिवर या युवकाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात लटकलेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सागर देशमुख हा गावातील सर्वांचे परिचित असल्याने त्यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत प्रेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा गावात सुरू असून त्याच्या चुलत बहिणीने बुधवारी रात्री 11:30 वाजता 3 व्यक्ती एका गाडीवर आल्या व खिडकीतून खोलीत गेल्या. त्या 3 व्यक्तींमध्ये हा सागर सुद्धा असल्याचे त्यांचं मत आहे. मात्र जाताना दरवाजा बंद असल्यामुळे पुन्हा खिडकीतून त्या 2 व्यक्ती निघून गेल्या. मात्र त्या जाताना कधी गेल्या हे त्यांना समजले नाही व त्याच दिवशी त्याचा खून झाला असं गावकऱ्यांचं मत आहे. सागर देशमुख तसा पाहिल्यास कौटुंबिक प्रवाहात राहणारा मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगी सुद्धा आहे, एक बहीण आहे. ती लग्न झालेली बहीण तालुक्यातच राहत आहे. काही वर्षापासून त्याच्या पत्नीचे व त्याचे जमत नव्हते म्हणून पत्नी माहेरी निघून गेली होती. सागर देशमुख यांच्या अंगावर गळ्यामध्ये चैन, हातात सोन्याचे कड, 2-3 अंगठ्या त्याही सोन्याच्या, त्यात त्याने नुकतेच स्वतःजवळचे शेत विकले होते. त्यामुळे त्याच्याजवळ पैसा असेलच यात काही शंका नाही. मात्र बाहेरून आलेल्या व्यक्ती 2 या कोण होत्या, त्या खोलीत आल्या कशाला व वापस गेल्या कधी, या सर्व प्रश्नांचे उत्तर पोलिसांना तपास घेऊन करावा लागेल. त्याने गळफास घेतली असती तर त्या खोलीत सर्वत्र रक्त व गादी रक्ताने भरलेली असती. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचेही गावकऱ्यांचे नाही तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे सुद्धा म्हणणे आहे. शनिवारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला. ही आत्महत्या नसून हत्या असल्याने दर्यापूर पोलिसांनी या बाबींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही असेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.